बॉक्स ऑफिसवर सध्या बॉलिवूड नाही तर मराठी सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळतोय तो सिनेमा म्हणजेच वेड रितेश आणि जिनिलियाच्या या वेड सिनेमानं प्रदर्शनाच्या पहिल्या चार दिवसांतच एकूण तेरा पूर्णांक दोन कोटींचा गल्ला आहे दोघांनी पहिल्यांदा मराठी सिनेमात एकत्र काम केलं आहे आणि प्रेक्षक त्याला भरभरून प्रेम देतात विशेष म्हणजे रितेश आणि जिनिलियाच्या पहिल्या हिंदी सिनेमाला सुद्धा प्रेक्षकांनी असंच डोक्यावर घेतलं होतं पण त्याही पेक्षा मोठी आश्चर्याची गोष्ट ही की हा चित्रपट अनेकांना कारण तो चित्रपट आजवर कधीच टेलिव्हिजनवर दाखवण्यात ना आला नाही किंवा कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत नाही असं का तुझे मेरी कसम असं त्या चित्रपटाचं नाव याच चित्रपटातून रितेश आणि जिनिलिया दोघांनी आपली बॉलिवूडमधली कारकिर्द के सुरू केली होती तीन जानेवारी दोन हजार तीन मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता म्हणजे नुकतंच या सिनेमाला वीस वर्ष पूर्ण झाली आहेत या सिनेमानं रितेश आणि जिनिलिया यांच्या आयुष्यात मोठी घडामोड घडवली तुझे मेरी कसमच्या सेटवर रितेश जेनिलिया यांची ओळख झाली केमिस्ट्री जुळली आणि पुढे ते डेट करू लागले पण दोघांच्याही आयुष्याला इतकं मोठं वळण देणारा हा सिनेमा मागच्या वीस वर्षांत कधीच टेलिव्हिजनवर दाखवण्यात आला नाही किंवा कोणत्याही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आपल्याला तो पाहायला मिळत नाही याचं कारण आहे या सिनेमाचे निर्माते रामोजी राव रामोजी राव यांचं मत होतं की लोकांनी पुन्हा पुन्हा येऊन थिएटरमध्ये हा सिनेमा पाहावा म्हणूनच रामोजी राव यांनी सिनेमाचे डिजिटल राईट्स त्यावेळेस विकले नाहीत कायद्यानुसार मूवी चॅनल फक्त तेच सिनेमे दाखवू शकतात ज्यांचा अधिकार त्यांना आहे त्यामुळेच प्रोडक्शन हाऊसकडून खरेदी केलेले सिनेमेत दाखवत असतात दोन हजार तीनमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे डिजिटल राईट्स नसल्यामुळे हा सिनेमा आजवर चॅनलवर किंवा कोणत्याही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात ना आला नाही आहे पण काही चित्रपटगृहांमध्ये तो कधी कधी दाखवला जातो आणि हौशी प्रेक्षक तिथे जाऊन या चित्रपटाचा आनंद घेतात आता वीस वर्षांनी आलेला त्यांचा पहिला एकत्रित मराठी सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात वेळ पसरवताना दिसतोय आणि लवकरच प्रेक्षकांना टेलिव्हिजन आणि ओ टी टीवर पाहायलाही मिळू शकतो ब्यूरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत